जिल्ह्याची आरोग्य संजीवनी संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय एरविन येथे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शहर तसेच धार्मी मेळघाट तसेच मध्य प्रदेशच्या सीमा भागातून रुग्ण उपचारासाठी दाखल होतात मागील शंभर वर्षांपासून आरोग्य सेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या इरविन रुग्णालयाच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत तसेच सध्या रुग्णालयात बेड्स उपलब्ध असल्याने एका बेडवर दोन पेशंट अशी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे खाटांची संख्या एकूण आठशे नवीन हॉस्पिटल साकारण्याला घेऊन त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी पुढाकार घेत आगामी काळातील रुग्णसेवेचा वाढता व्याप लक्षात घेता रुग्णसेवा बळकटी व विस्तारीकरणाचे विजन मांडले आहे त्या अनुषंगाने इरविन रुग्णालयाचे बांधकाम होण्याआधी तेथील रुग्णांची पर्यायी व्यवस्था व्हावी म्हणून डफरीन परिसरात इरविनसाठी चारशे खाटांचे रुग्णालय थाटण्यात येणार आहे या संदर्भात आमदार महोदयांनी आरोग्य प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेसोबत जागेची ऑन द स्पॉट पाहणी केली सध्या इरविनमध्ये वाढता रुग्णसेवेचा व्याप सांभाळताना आरोग्य यंत्रणेला चांगलीच कसरत करावी लागत आहे त्यामुळे येथे आठशे बेडचे नवीन हॉस्पिटल साकारण्याला घेऊन आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी मार्च दोन हजार तेवीसच्या संकल्पी अधिवेशनात मागणी करत शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला त्या अनुषंगाने आता हालचाली सुरू झाल्या असल्या तरी इरविनची जुनी इमारत डिस्मेंटल करताना त्या आधी रुग्णांसाठी पर्यायी सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे म्हणून सध्याच्या रुग्णांची व्यवस्था होईल यासाठी नजीकच्या डफरीन परिसरात चारशे खाटांचे रुग्णालयाचे बांधकाम करण्यात येणार आहे याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने याचा नियोजित प्रस्ताव तयार करावा व सार्वजनिक बांधकाम विभागाने याचे एस्टिमेट तयार करण्याबाबत आमदार सौ सुलभाताई खोडकी यांनी सूचना केल्या अमरावती शहरात जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा स्त्री रुग्णालय व सुपर स्पेशल स्पेशालिटी हॉस्पिटल अशा आरोग्य यंत्रणा शहराच्या मध्यस्थानी कार्यरत आहेत त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सेवा व संसाधनांचा उपयोग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसाठी करता येऊ शकतो त्यामुळे सदर परिसरातील जुन्या इमारतीमध्ये काही दुरुस्ती करून व काही सुविधा उपलब्ध करून त्या जुन्या इमारतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊ शकते व रुग्णांबरोबरच मेडिकलच्या विद्यार्थ्यांना हो मेडिकल विद्यार सुद्धा सोयीचे होईल याबाबतही यावेळी विचारमंथन व नियोजन करण्यात आले यावेळी आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवक्ते तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश मेंढे जिल्हा स्त्री रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनोद पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रूपा राऊड गिरासे उपविभाग क्रमांक एक चे उपविभागीय अभियंता तुषार काळे शाखा अभियंता एन प्रकाश रेड्डी कनिष्ठ अभियंता पी आर गोधे आदी उपस्थित होते